चाल भी माहिती आहे. कोण नकुशी? कोण ही नकुशी? कोण नकुशी? नकुशी ती तर आम्हा घोडाच आपल्या डोंबिलीची. नकुशी नकुशी तरी ही हवी हवीशी. हा हो पण नकुशी म्हणजे डोंबिवलीची आबा बोडत. हो इथे कशाला गप्पा मारायच्यात? वर माझं घर आहे, तिथे जाऊन गप्पा मारूया ना. वरती जाऊन गप्पा मारूया. चला चला माझं घर दाखवते. या माझं घर बघायला. ही माझी स्कूटी, हे प्राजक्ताचं झाड मला खूप आवडत. ही माझी सायकल, शूटिंग मुळे वेळ मिळत नाही ना वापरायला, म्हणून अशी झाली. वेलकम टीम आयबीएन लोकमत फ्रॉम नकुशी म्हणजे साबा. तुम्ही येणार आता पुढे फिल दिलं होतं. चला सकाळी तीच कहाणी तरी ही नवी नवीशी. घरी शूटिंग नाही? नाही, आयबीएन लोकमत वाले आलेत ना. नकुशी कडनं तुमच्यासाठी स्वागत. फायनली आपण आलोय आबाच्या घरात. तुमचं स्वागत आहे. तर माझ्या फॅमिलीला पण भेटूया, पण त्याच्या आधी ही छोटी आबा म्हणजे छोटी नकुशी. हे माझे आई बाबा. ही माझी ताई. हॅलो. हा माझा दादा. हॅलो. हे माझे काका काकू. हाय. ही माझी शकुन आजी. ही माझी रेखा आजी. आणि आता आपण जाणार आहोत माझ्या स्टडी रूम कडे. चला. हे विकी मिनी. ही माझी बेडरूम पण आहे आणि स्टडी रूम पण आहे. हा माझा बेड. आता आपण माझं स्टडी टेबल बघणार. चला. इथे मी माझे स्टोरी बुक्स पण वाचते. ही आहे अकबर बिरबलची स्टोरी. 101 मॉरल स्टोरीज ऑफ ग्रँडपा. हे लोकमान्य टिळकांचं पुस्तक. आणि श्यामची आई. हे मला काकूने दिलेलं ग्रीटिंग आहे नकुशीसाठी. ही माझी पर्स आहे जी मी सतत वापरत असते. त्यात माझं कलेक्शन पण ठेवले. आता आपण आले माझ्या टेरेस मध्ये माझे टॉयज आणि खेळणी बघायला. हा माझा कप आहे. नकुशी आणि मी किती वेगळ्या दिसतो ना, पण आबा आणि मी किती सारख्या दिसतो ना. ज्या शूटिंग मध्ये बिझी होते ना. चला. हे विशाल परदेशी. हो मी विशाल परदेशी. मीच तो जो किती वेळेचा पामर यांची वाट बघतोय यांच्याशी बोलण्याकरता. या असत्या नकुशी अर्थात आबा बोडक. आपण आहोत डोंबिवलीमध्ये आणि डोंबिवलीत आज त्यांच्याशी छानपैकी आपण गप्पा मारतोय. आबा, आतापर्यंत तू आमच्या सगळ्या दर्शकांचं तुझ्या घरात स्वागत केलं. सगळी तुझी स्टडी रूम असेल, स्टडी टेबल असेल, सगळं तुझं घर आम्हाला दाखवलं, तुझे लहानपणीचे फोटो दाखवले. पण आत्ता तुझ्या नकुशी या सिरियलच्या माध्यमातून एका मोठ्या रोलमध्ये तू आम्हाला भेटायला येतेस. म्हणजे हा रोल तुला कसा मिळाला नेमका? म्हणजे मी पेईंग गोस्ट नावाचा एक सिनेमा करत होते. त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा डिरेक्टर सुश्रुत भागवत, तर त्यांनी वैभव चिंचाळकरांना सजेशन दिलं होतं की आबा बोडस आहे. पण त्यावेळेला असं झालेलं की मला मालाड कांदेरी तिथे बोलवलेलं, तर मला खूप ताप आलेला. तर मग सरच डोंबिवलीत आले, म्हणजे वेद ॲक्टिंग अकॅडमीमध्ये आले होते. तर तेव्हाच मी तिथे गेले, जेव्हा मी बरी झाले होते जरा, म्हणून मी तिथे गेले. आणि मग मला आईने एक शिकवलेली असं, तुला स्किट माहिती असेल का तर ती कर, म्हणून एक करायला सांगितलेली. आणि त्यांनी दिल्ली एक स्किट केली. त्यानंतर अजून 2 दिवसानंतर पुन्हा एक ऑडिशन होती. तिथे गेल्यावर ती आधीची स्किट, मग ते काय झालं आणि झाल्यानंतर सिलेक्शन. ती स्किट काय होती ती जरा सांग ना मला. ती काय केली होती स्किट तू तिथे?
नकुशीसाठी जेव्हा तू ऑडिशनला गेली होती त्यावेळेस. एक्झॅक्टली मला नीट वाक्य नाही आठवत. हा थोडस, चला आपण थोडं शूटिंग प्रमाणे घेऊयात. चला आपण थोडं शूटिंग प्रमाणे घेऊयात. आता मी डिरेक्टर आणि आता ते आपल्याला स्क्रिप्ट करून दाखवणार आहे. रोल, रोलिंग, ऍक्शन. आजा काय बी कळना, न घोडे वाचून गाडवी पळना. नक्षे मान बी काय कळना असं झाले. ही मोठी माणसं काय बोलतात मला काय बी कळत नाही. त्या दिवशी मी आयला विचारलं, आय अति खाणं आणि मसणं जाणं म्हणजे काय? तर आय म्हणाली गरजेपेक्षा जास्त खाऊ नये, पोटात थोडी जागा ठेवावी. पण आमचं शेटजी म्हणजे माझा लहान भाऊ, तो खायला बसला की त्याला नको असेल तर मी बातेला भरवतात, खा खा करतात. नाही म्हणलं बा शेटजीला अति खायला देऊ नका, शेटजी मसणं जाईल की. त्या बा आणि मला लय मारलं, असे का वागतात समजे माझ्याशी. वा वा वा, क्या बात है सगळेच. आता तुम्ही देखील दिवाणखान्यात बसून आबा करता टाळ्या वाजवत असाल. आबा खरंच कौतुक वाटतं. मी ह्या वयात तू ज्या पद्धतीने ही सगळी उंची गाठण्याचा प्रयत्न करतेस त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुला शुभेच्छा देखील. पण त्याचबरोबर मला हे तुला विचारायचं की नकुशी तरीही हवी हवीशी असं म्हटलेलं आहे त्या सिरियलमध्ये त्या नावाखाली. ते नकुशी नेमकं काय, ही प्रथा काय, याबद्दल तुला थोडं माहिती आहे? जरा त्याबद्दल सांग. म्हणजे महाराष्ट्राच्या काही परिसरात म्हणजे सातारा वगैरे तिथे अशी समज आहे की तिसरी मुलगी झाली आणि चौथा मुलगा असेल की त्या मुलीचं नाव नकुशी ठेवतात, म्हणजे चौथा मुलगा होईल. तर ह्या सिरियलमध्ये सुद्धा या तिसरी मुलीचं तिसऱ्या मुलीचं नाव नकुशी ठेवलं आहे कारण चौथा मुलगा होईल. तर ही आहे नकुशी, तिसरी चौथी किंवा पाचवी. तर आम्हाला तिथे एक नकुशी नावाची मुलगी भेटली होती, प्रत्यक्ष भेटली होती अशी तुला. तर ती आम्हाला म्हणाली की मी तिसरी आहे, चौथी पाचवीचं पण नाव नकुशीत होतं कारण त्या मुलगा हवा होता म्हणून त्या तिन्ही मुलींचं नाव नकुशी ठेवलं. तर तिला तिचा इंटरव्ह्यू आम्ही घेतला. तू तिच्याशी बोललीस? हो बोलली आणि तिचा इंटरव्ह्यू पण घेतला. पण आबा हा वेडेपण आहे असं नाही वाटत तुला, म्हणजे मुलीचं नाव नकुशी ठेवायचं मुलगा हवाय म्हणून? हो वाटत कारण जसं आता आपण मित्रमैत्रिणींमध्ये कधी कधी आपण स्वतः 5 मिनिटांसाठी असं नकुशी होतो म्हणजे जाग आता आम्हाला दोघांना काहीतरी बोलायचंय असं आमच्यातही होतं. तर 2 मिनिटाचे आपल्याला वाटतं ना ते त्या नकुशीला अख्ख्या आयुष्यभर वाटतं. त्याच्यासाठी ही प्रथा बंद केली पाहिजे. हो ना, पण म्हणजे त्या मुलीच्या चेहऱ्यावर तुला जाणवलं असेल ना, वाईट वाटत आहे तिला. पण ती अशी आता त्या विचारात न करता ती पोलीस ऑफिसर समथिंग तिने तसं तिला पोलीस ऑफिसर व्हायचं असं तिने तुला सांगितलं? पोलीस ऑफिसर नाही का काहीतरी असंच म्हणजे तू तिच्याशी जेव्हा गप्पा मारल्या त्यावेळेस तिने तुला सांगितलं? हा, हे तर झालं की तू सेटवरती गेलीस, हे तुझं सिलेक्शन झालं नकुशीच्या रोलसाठी. ही सगळी प्रथा देखील तुला माहिती आहे की नेमकं हे काय. पण ज्यावेळेस तू सेटवरती गेली आणि जेव्हा तुझा पहिला शॉट होता, घाबरल्यासारखं झालं होतं तुला की काही दडपण होतं, टेन्शन होतं असं काही? नाही, म्हणजे असं पहिल्यांदा होतं म्हणून जरा असं वेगळं वाटत होतं. पण घाबरायला नव्हतं झालं कारण सध्या अनुभव आलेला ना की कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं, मग कॅमेऱ्यात बघायचं की नाही, हे अनुभव मला पहिल्या सिरियलमध्ये आले. तू तिथे मी नावाच्या झी मराठीवरची, त्यानंतर मी 2 फिल्म केल्या पेईंग गोस्ट आणि गुरु, त्याच्यामुळे जरा अनुभव आलेला. पण असं वेगळं वाटत होतं, असं वेगळं वाटत होतं. पण नंतर नंतर सगळं बदलायला गेलं, सगळ्यांची खूप गप्पा आणि ते नंतर जुळलं. अबा पण मग या सगळ्या शूटिंगच्या दरम्यान तुझं शाळेचं शेड्यूल तू कसं ऍडजस्ट करते? नाही, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी मला खूप चांगले आहेत, म्हणजे सगळेच माझी मदत करतात. सगळे मला असं म्हणतात तू जा ग, काही टेन्शन नको घे, आम्ही अभ्यास देऊ तुला. मग ते मला तिथे पण काही अभ्यास सेंड करायचे, घरी आल्या आल्या मला सगळे अभ्यास पाठवायचे. मी घरी आल्यावर 2-5 दिवसांसाठी माझ्या एका मित्राने मला फाईल दिलेल्या अभ्यास करायला. मला तसं असं हे नाही वाटत की आपला अभ्यास बुडला, म्हणजे अभ्यास कव्हर होतो आणि तिथे पण मी अभ्यास घेऊन जाते. हो ना,
पण मग तू इथे कुठल्या स्कूल मध्ये आहेस? डोंबिवलीत विद्यानिकेतन. अच्छा विद्यानिकेतन. विद्यानिकेतन म्हटलं म्हणजे मग पंडित सर. मग पंडित सरांशी तुझं कधी बोलणं झालंय की मी हा रोल करते किंवा पंडित सरांनी तुला कॉम्प्लिमेंट दिली? सरांशी काही बोलणं नाही झालंय, पण गौरी मॅडमशी झालंय. म्हणजे मी त्यांना भेटायला कधी गेले नाहीये पंडित सरांना, कारण एक भीती आहे मला. त्यानंतर गौरी मॅडम पण खूप चांगले आहेत, सगळेच खूप चांगले आहेत तिथे. सगळे असं कोणी ओढत ते टीचर्स म्हणजे मार देतात आपल्याला सगळ्यांना चांगले करायला, पण सगळे टीचर चांगले आहेत. अच्छा तुला तुझा जेव्हा प्रोमो टीव्हीवरती दिसायला लागला तर काय रिॲक्शन्स होत्या तुझ्या मित्रमैत्रिणींच्या? म्हणजे असं कधी झालं की अरे हा ही ती टीव्हीवर दिसते ती हीच असं वगैरे असं कोणी तुला बोलताना भेटलं? बस मध्ये असं आहे, खूप जण मला विचारतात तू नक्कुशी मध्येच आहेस ना, कधी येणार आहे ती? 10 ऑक्टोबरला येणार आहे का? मग किती वाजता? मग ते कुठे? हे सगळं चालू असतं. त्यानंतर आम्ही मला माझी एक ओळखीचीच आहे आता त्या फावड्यावरून मला आठवलं, ती मला भेटली होती. आता म्हणली तुझे दात लावलेत का ग तुला? अच्छा मी म्हटलं नाही. तर असं ते सगळे मला विचारतात तू नक्कुशी मध्ये आहेस का, ह्याच्यात आहेस का? तर छान वाटतं मग. हो ना, तो प्रोमो मी बघितला, त्यातली तुझी स्माईल फार जबरदस्त आहे, प्रॉमिसिंग आहे, समोरच्याला कॉन्फिडन्स देणारी आहे. तर आपण तो एक सीन थोडासा करूयात ना, बघ ना. म्हणजे कसं की तू देवासमोर जातेस आणि तू असं म्हणतेस मी जरा मदत करू का, तर तो माणूस तुला असं म्हणतो की तू देवाला बी नकोशी नकोशी. हा तर त्याच्यात तू कसं स्माईल केलं जरा आम्हाला करून दाखव ना. की त्या म्हणजे थोडं आलोक घेते आणि त्या म्हणण्यानंतर मी असा विचार करते. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. बरं नकुशीचा मॅनेजर कोण आहे, म्हणजे आबाचा मॅनेजर कोण आहे तिलाच विचारूयात. आता तू फेमस होणार आहे. हा पण तुझं सगळं शेड्यूल कोण ऍडजस्ट करत? आई. म्हणजे मला असं वाटतं की आई ना मला खूप मदत करते. ती मला असं दिला म्हणते सॅनिटरी काम करते मी तुझे. नाही असं काही नाही, तर म्हणजे आई मला खूप, ऍक्च्युली आई बाबांमुळे माझ्या फॅमिलीच्या सपोर्टमुळेच मी खरं तर जाऊ शकले पुढे. कारण जर फॅमिलीने तू तिथे माझ्यासाठी होकार नसता दिला तर मी पेईंग गोष्ट नसते का, मला गुरुला नसते गेले आणि मग मला नकुशी नसती मिळाली. आणि शिवाय तू आजही आम्हाला भेटायला नसती आली जर आईने होकार नसता दिला तर. मी आहे नकुशी, माझं नाव जरी नकुशी असलं तरी मी हाय हव्याविषयी. मग अशीच ते स्टार्टअपवाले आले आणि मला म्हणले ए नक्षे तुझी स्टोरी आमच्या चॅनलला दाखवायची का? मी कशाला म्हणू नाही? आओ स्वतःच्या प्रश्नांची उत्तर स्वतःच शोधायची. अन्य ठरवले आता थांबायचं नाही. मला नकुशी सगळ्या नकुशींसाठी एक मेसेज देत आहे, कारण 285 ताईने माझं सर्च केलं होतं कॉम्प्युटरवर की किती नकुशी आहे त्या जगात, तर 285. तर मला सगळ्यांना म्हणजे नकुशांना एक मेसेज आहे असं वाटतं की आपण जरी नकुशी असलं तरी आपण जगाला हवी हवीशी व्हायचं. आणि मला त्यांना सांगायचं वाटतं की तुम्ही सिरियल नक्की बघा, त्या नकुशीने आधी मला सांगायचं त्यासाठी सिरियल नक्की बघा. अच्छा तू बोलता म्हणलीस एक जाता आता ताईकडनं तू डान्स पण शिकतेस, हा एवढ्या ह्याच्यात कुठल्या डान्सची प्रॅक्टिस चालू आहे? ताई कथ्थकला जाते, ती मला कथ्थक शिकवते, पण मला काही येत नाही. म्हणजे नाही येत मला एखादी बेसिक स्टेप येत असेल तर एखादी? हा हा नाही आठवत नाही कुठल्या. म्हणजे मी खूप काय काय शिकवलंय. हा एक थोडी हा एक एक बेसिक स्टेप. हा हा बेसिक मी एक स्टेप करते जी मला ताईने शिकवली. नीर भरन जमुना तट पर जब भर भर नीर उठा यो गगर तब डगर चलत मोहे छेड़त लंगर हट जाओ जी लंगर फुट जाए यो गगर मोहे छोड़ छोड़ माधो 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 मोहे छोड़ छोड़ माधो 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 मोहे छोड़ छोड़ माधो माधो माधो. वाह वाह क्या बात है, क्या बात है, क्या बात है. मला एक कॉन्फिडन्स मिळाला तुझ्याकडनं खरंच. पण आबा पुन्हा एकदा तुला खूप शुभेच्छा. नकुशी पण तरीही सगळ्यांना हवी हवीशी, जी कायम अशीच हवी हवीशी आपल्याला वाटत राहणार आहे. आबाशी छानशा गप्पा झाल्यानंतर आपल्याबरोबर आत्ता या क्षणाला आहेत निनाद आणि नेहा बोडस, तिचे आई वडील, त्यांच्याशी आपण बोलूयात. एक तुमच्या दोघांकडे बघितल्यानंतर मला जाणवत आहे, मी म्हणजे मला सगळ्या दर्शकांपुढे हे मला सांगायचं आहे की या दोघांना दोन कन्या आहेत. म्हणजे नकुशी ही जी प्रथा आपण बघतोय
ज्याबद्दल जो म्हणजे तो खरंच सपशेल वेडेपण आहे, त्याला जर या सगळ्या विचारांना या प्रथांना जर कोणी तडा देऊ शकत असेल तर ही अशी मंडळी आहे की जे त्यांच्या दोन्ही प्रिन्सेसवरती खूप भरभरून प्रेम करतात आणि त्यापैकी एक प्रिन्सेस म्हणजे आभा जी आता मालिकेच्या माध्यमातून आपल्याला भेटायला येणार आहे. निनाद मला तुम्हाला विचारायचं आहे की खरं तर तसं हे या प्लॅटफॉर्मवरती आपल्या लेकीला पुढे आणणं हे तुम्ही पहिल्यापासून ठरवलेलं होतं? टू बी व्हेरी ऑनेस्ट नाही, कारण आभाचा हे प्लॅटफॉर्म असू शकेल हे आम्हाला कधीच वाटलेलं नव्हतं. कारण म्हणजे तिने मगाशी सांगितलं बोलताना की मला स्टेजवर जायचंच नव्हतं, पण ती म्हणतात ना की असतं नशिबात आणि करतही चांगलं ऑफकोर्स म्हणून ती गेली. पण नाही, मी तरी ठरवलेलं नव्हतं, एक माणूस व्हावं, चांगला माणूस व्हावं, सिम्पल. बाकी आम्हाला काहीच माझी अपेक्षा नव्हती तेव्हा. आबाची एक खूप चांगली मैत्रीण आपल्याबरोबर या क्षणाला आहे, म्हणजे आबाची आई नेहा बोडस आणि ती तिची मॅनेजर आहे असं म्हटलं तरी चालेल. नेहा ताई, म्हणजे आता आभा आपल्याला सगळ्यांना नकुशीमधनं दिसणार आहे. पहिलाच तिचा प्रोमो हा हिट झाला, लोकांमध्ये चर्चा आहे आणि ही जी दुष्ट प्रथा आहे ती या सिरियलच्या माध्यमातून पुढे आलेली आहे, पण त्यावरती एक सकारात्मक भाष्य होताना दिसतंय. कसं बघता आपण याकडे? खूप मस्त वाटतंय की आपण घरात बसून आपली मुलगी एक सामाजिक संदेश लोकांपुढे देते हे माझ्यासाठी खूप, माझ्यासाठी रादर निनाद आणि माझ्यासाठी खूप म्हणजे खूप छान गोष्ट होती. की आपण म्हणतो की नाही नाही मला समाजासाठी काहीतरी करायचंय, मला समाजासाठी काहीतरी करायचंय, पण म्हणजे काय? तर मग आपल्या या रोलमधनं, म्हणजे मी आभाशी बोलताना आभाला नेहमी सांगितलं की आभा तुझा रोल कसा झाला, की तू कशी भूमिका केली आहेस, ह्याच्यापेक्षा त्यातनं एखादा माणूस काहीतरी शिकेल, एखादं कुटुंब काहीतरी शिकेल आणि मग लोक म्हणतील अरे ही नकुशी होती ना, मग हे अशी अशी त्यांची स्टोरी होती, मग ती कशी सकारात्मकतेकडे वळली, हे तुझ्या रोलमधनं लोकांना दाखवून द्यायचंय. म्हणजे सामाजिक काम करायचं, सामाजिक काम करायचं असं म्हणण्यापेक्षा आपल्या कामातनं ऍटोमॅटिकली ते सामाजिक काम होत आहे असं मला कुठेतरी हे जाणवलं. त्यामुळे माझ्यासाठी ही खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आम्हाला खूप छान वाटतंय की आभा तुम्हा दोघांच्या प्रेरणेने, तुमच्या कुटुंबाच्या प्रेरणेने एका छोट्या स्क्रीनवरती आम्हाला बघायला मिळणार आहे. हळूहळू तिचा प्रवास तुमच्या सगळ्या मार्गदर्शनामुळे सुखकर होणारच आहे. तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.